पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे, 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी. मुले म्हणजे देशाचे भविष्य, तेव्हा मुलांना कामगार बनवू नका, त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी शाळेत पाठवा. कामगार प्रकल्प विभागातर्फे धुळ्यात संदेश रॅली. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील एकविरा मंदिरासह बालाजी मंदिर आणि नारायणबुवा समाधी मंदिरात दीपोत्सव साजरा. दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर न्हाऊन निघाला. स्थायी समितीच्या बैठकीत गांधी पुतळ्याजवळ स्वागत कमान उभारणीवरून परस्पर विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक. बहुमताच्या आधारे विषय मंजूर करून घेतला. बदलत्या जीवनशैलीचा आणि अनियमित जेवणामुळे अनेकांना मधुमेहाची बाधा. जेवणाच्या वेळा सांभाळत नियमित शास्त्रोक्त व्यायाम करा, डॉक्टर भावसार. आणि स्पर्धात्मक खेळात पराभवाची चिंता करू नका, कौशल्यपणाला लावून खेळा, त्यातून तुम्हाला आणि प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे. संजय पाटील. आणि आता सविस्तर वृत्त. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे बेकायदेशीर आहे. आजची बालके ही देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे ही बालके उच्च शिक्षित होणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना शाळेत दाखल करा. आजूबाजूला कोणी बालकांकडून काम करून घेत असतील तर त्यांना त्यांचे कृत्य हे कायद्याने गुन्हा ठरते, तुम्ही शिक्षेस पात्र व्हाल असे सांगावे. मुलांना आपल्या परिसरातील शाळेत दाखल करा. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत 18 केंद्रांमध्ये 446 मुले शिक्षण घेत आहेत अशी माहिती प्रकल्प अधिकारी देविदास बडगुजर यांनी दिली. देवपुरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलपासून बालकामगार प्रतिबंध दिनानिमित्त संदेश रॅली काढण्यात आली. बालकामगार प्रतिबंध दिनानिमित्त बालकामगार प्रकल्प विभागाबरोबरच अनेक सेवाभावी संस्थांनी विविध कार्यक्रम घेत जनजागृती केली. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या बालकामगार प्रकल्प विभागातर्फे संदेश रॅली काढण्यात आली. देवपुरातील एल एम सरदार उर्दू विद्यालयापासून संदेश रॅलीस सुरुवात झाली. शहरातील निरनिराळ्या शाळांबरोबरच प्रकल्प विभागातर्फे चालविण्यात येत असलेल्या शिक्षण केंद्रातील मुले या संदेश रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक देविदास बडगुजर यांच्यासह कामगार अधिकारी के जोशी, दुकान निरीक्षक आर बी शेळके, सौ एस एन देवरे, श्रीमती जे एम निकम, श्री बी एस दुकळे, एम जी लिलके, मोहनीश भांबरे, व्ही पी देसले, शिक्षिका कमल देसले, आशा बडगुजर, छाया पाटील, वैशाली पाटील, स्वप्ना अहिरराव, अश्विनी भदाने, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. बालकामगारांना मुक्त करू आणि शाळेत पाठवू, शिक्षणाशी नाते जोडा, बालमजुरी प्रथा तोडा, मोठ्यांनी जावे कामावर, लहानांनी जावे शाळेवर असे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. बालकामगार प्रकल्प विभागातर्फे आजपासून 1 महिना विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात 21 नोव्हेंबरला केंद्रातील मुलांसाठी विविध स्पर्धा होणार आहेत. तसेच 28 नोव्हेंबरला पालकांचा मेळावा, तर 30 नोव्हेंबरला त्या त्या केंद्राच्या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात येईल. मुलांना कामावर नव्हे तर शाळेत पाठविण्यासाठी प्रत्येकाने आग्रही भूमिका घ्यावी. मुलांकडून काम करून घेणाऱ्यांना त्यांचे कृत्य हे बेकायदा असून त्यांना शिक्षा होऊ शकते हे निक्षून सांगावे, असे आवाहनही बडगुजर यांनी यावेळी केले. संदेश रॅलीचा समारोप पांझरा नदी किनारी असलेल्या कामगार अधिकारी कार्यालयाजवळ झाला. बाल कामगार कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. शिक्षणाचे नाते जोडा, बालमजुरी प्रथा जोडा. तसेच काल स्वाक्षरी मोहीम बस स्टँडला आणि रेल्वे स्टेशन येथे घेण्यात आलेली आहे. तसेच चित्रकला स्पर्धा वगैरे सेंटरवर घेण्यात येणार आहे, बालक मेळावा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात 2005 पासून 18 विशेष प्रशिक्षण सेंटरमध्ये 446 विद्यार्थी प्राथमिक शिक्षण व व्यवसाय गुरु शिक्षण त्यांना देण्यात येत असते.
खेळाच्या मुख्य पर्वात दाखल करण्यात येत असते. दरवर्षी 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, पण अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिवसाचा कार्यक्रम होत नाही तेव्हा शासकीय कार्यालयांसह महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान दिवसाचा कार्यक्रम घेण्यात यावा तशा सूचना प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी द्याव्यात अशी मागणी भारतीय संविधान संरक्षण समितीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 देशाला संविधान बहाल केले तेव्हापासून खऱ्या अर्थाने या देशात लोकशाहीला सुरुवात झाली. या दिवसाचे महत्व साऱ्यांना लक्षात यावे म्हणून सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस जाहीर केला. त्यानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम होतो. या पार्श्वभूमीवर संविधान संरक्षण समितीने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारने 26 नोव्हेंबरला संविधान दिवसाचा कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत, पण अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम होत नाहीत तेव्हा प्रत्येक कार्यालयात कार्यक्रम घेण्याचे निर्देश द्यावेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान दिनाचे कार्यक्रम घेण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच समितीतर्फे यंदा 26 नोव्हेंबरला पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच संविधानासंदर्भात प्रस्तावना करून त्याबाबतचे भित्तीपत्रक ठिकठिकाणी लावण्यात येईल अशी माहिती हरिश्चंद्र लोंढे यांनी दिली. यावेळी प्रभाकर खंडारे, ॲडव्होकेट साहेबराव भामरे, शंकर खरात, भगवान बाविस्कर, नागसेन बागुल, सतीश अमृतसागर, चंद्रमणी खेरणार, सनी सोनवणे यांच्यासह अन्य उपस्थित होते. माने शासनाचे जी आर आहेत प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा महाविद्यालय कॉलेज प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शासकीय यंत्रणेने ते संविधान दिवस साजरा करावा म्हणून शासनाचे जी आर आहेत. परंतु काही लोक झोपेचं सोंग घेऊन काही अधिकाऱ्यांना त्याच्याप्रती एवढी बांधिलकी राहिलेली नाही. जाणून बुजून म्हणा का काय त्यांचा उद्देश आहे, पण संविधान दिवस हा साजरा केला जात नाही म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं की आपल्याकडून प्रत्येक कार्यालयाला प्रत्येक ठिकाणी आपल्याकडून लेखी आदेश व्हावेत. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त खान्देशची कुलस्वामिनी एकविरा मंदिरासह शहरातील बालाजी मंदिर आणि नदी काठावरील नारायणबुवा समाधी मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंदिरात दिवे तेवत ठेवण्यासाठी अनेक महिला पुरुष भाविक उपस्थित होते. विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर प्रशासनातर्फे प्रसाद देण्यात आला. दीपोत्सवामुळे मंदिराच्या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिरात सकाळी अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी मिरवणुकीसह अन्नदानाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला. श्रीयंत्र करून त्यावर 3100 दिवे तेवत ठेवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांच्या प्रकाशात एकविरा देवी मंदिराचा गाभारा आणि परिसर न्हाऊन निघाला. मंदिरात आलेल्या मनीषा बोरसे यांनी सांगितले की मी दरवर्षी दीपोत्सवासाठी येत असते, देवीची विशेष कृपादृष्टी राहावी असे साकडे देवीला घातले आहे. त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी इथे कार्तिकी पौर्णिमेला दिवे लावतो आणि देवीच्या या हिशोबाने आणि एक श्रद्धा मनातली श्रद्धा म्हणून आम्ही दिवे लावत असतो. या कार्तिकी पौर्णिमेला जवळपास आम्ही 3100 दिवे लावले आहेत आणि देवीचं मंदिर हे पूर्ण दिव्यांनी लखलख प्रकाशात प्रकाशमय केलेलं आहे. धुळे शहरातील बालाजी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या आवारात महिलांनी आकर्षक रांगोळी साकारून त्यावर दिव्यांची आकर्षक रचना केली. कार्यक्रमासाठी बालाजी मंदिराचे विश्वस्त मारवाडी युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मंदिराचे विश्वस्त राजेंद्र काकडा यांनी सांगितले की कार्तिकी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो, यालाच देव दीपावली असे देखील म्हटले जाते. पृथ्वी तलावर मानवाप्रमाणे देवांची देखील दिवाळी साजरी होते. देवी देवतांचे केलेले जप तप सार्थकी लागतात अशी माहितीही काकडा यांनी दिली. प्रसिद्ध बालाजी मंदिरात अतिप्राचीन बालाजी मंदिरात दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा होत आहे. या दीपोत्सव एक वर्षापासून देवदिवाळी कोणी देवदिवाळी दिवांची दिवाळी राहते. देव सर्व देव या पृथ्वी तलावर राहतात. सर्व देवी देवतांच्या केलेलं जप तप पूजा पाठ या दिवशी केलेले लागू होता.
पांझरा किनारी असलेल्या नारायणबुवा समाधी मंदिरात देखील कार्तिकी पौर्णिमेचा विशेष कार्यक्रम झाला. या ठिकाणी देखील कलाकुसरीची रांगोळी साकारून त्यावर दिवे तेवत ठेवण्यात आले. मंदिर गाभाऱ्याचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. टाळ मृदुंगाच्या सहाय्याने एका सुरात भजने म्हटली. यावेळी मंदिराचे विश्वस्त भाऊ महाराज रुद्र यांनी सांगितले की या मंदिराला 120 वर्ष पूर्ण झाले आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून येथे दीपोत्सव साजरा करत आहोत. सर्वांच्याच आयुष्यातील अंधकार मिटावा आणि प्रत्येकाचे जीवन प्रकाशमान व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात येते असे रुद्र यांनी सांगितले. या मंदिराला 120 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थानामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातला हा दीपोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असतो. अजून काही बातम्या पडलपशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर
लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने व्यापक जनहितासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले आहे. प्रत्येकाने त्याबाबत प्रयत्न करायला हवे. आमची संस्था 3 वर्षापासून याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कार्यक्रम घेते. आज प्रत्येकाचे जीवन धावपळीचे झालंय. परिणामी पर्यावरणाकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ नाही. पण निसर्ग स्वच्छ आणि सुंदर असावा. निसर्गात सर्वच प्राणी पक्षी असायला हवेत. त्याशिवाय माणसाला आनंदी जीवन जगता येणार नाही असे मत सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक रेवती कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी धुळे शहरातील निसर्गमित्र समिती काम करीत आहे. प्रदूषण होऊ नये यासाठी समितीने 5 ते 12 नोव्हेंबर या काळात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले तर काही स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. वाडीभोकर रोडवरील पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक रेवती कुलकर्णी यांच्यासह समितीचे प्रेमकुमार अहिरे, संतोष पाटील, किशोर डियलानी, मंगलदास पाटील, गोपीचंद पाटील, नरेश अहिरे, विनोद भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात विश्वास पगार, आर ए पाटील, प्राचार्य आर जे पाटील, पी के पाटील, प्रवीण सिंग गिरासे, लता पाटील, मंदाकिनी शिरसाट, जयवंत भामरे, आर आर सोनवणे, संतोष इंडाईत, रामलाल जैन यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या 10 वर्षापासून शहरात उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी मातीचे वाडगे मोफत वाटप करणाऱ्या किशोर डियलानी यांना उद्योजक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीमती रेवती कुलकर्णी यांनी सांगितले की पर्यावरणाची एवढी हानी झाली आहे की सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश दिला आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे लक्षात येते. प्रदूषण रोखणे, वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. पर्यावरण राखल्याशिवाय इथे पशुपक्षी देखील सुरक्षित राहू शकत नाही. पशुपक्ष्यांचे अस्तित्व असल्याशिवाय माणसाचे जीवन आनंददायी होणार नाही याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. पुढच्या पिढीसाठी आपण पर्यावरणाचे संरक्षण करा असा संदेश श्रीमती कुलकर्णी यांनी दिला. दिल्लीसाठी यावेळेस ग्रीन क्रॅकर्स बनवले गेले जे नागपूरच्या आपल्या नेरी संस्थेने बनवले होते आणि ते यंदा दिल्लीला खोडले पण गेले. यानंतर हळूहळू ज्या मेट्रो सिटीज आहेत जिथे हे पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात आहे तर तिथे असे ग्रीन क्रॅकर्स फोडले जातील असे आदेश कदाचित येईलही पण त्याची सुरुवात मात्र झालेली आहे. आणि हे मला माहीत होतं पण धुळ्यामध्ये एवढे लोक जागृत असतील हे आज तुमच्या समितीच्या कार्यक्रमामध्येच कळलं. मी पण राहणारी म्हणजे धुळ्याचीच आहे आणि आता यानंतर ह्या कार्यक्रमात मला वारंवार बोलवा अध्यक्ष म्हणून मी श्रोता म्हणून बोलवा. शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. आज एकही रस्ता पायी चालण्याच्या लायकीचा नाही. प्राधान्याने काम करायचे असेल तर ते रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे केले पाहिजे. विकास कामांना विरोध नाही पण वस्तुस्थिती आणि प्राधान्यक्रमाबाबत विचार करावा असे म्हणत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. शहरात गांधी पुतळ्याजवळ 70 लाख रुपये खर्चाची स्वागत कमान उभारण्यावरून हा वाद झाला. पण विषय अर्थसंकल्पातील आहे त्यामुळे त्यास विरोध होऊ नये असे म्हणत बहुमताच्या बळावर या विषयासह विषय पत्रिकेवरील सर्वच विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी बैठक झाली. सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस स्थायी समितीच्या सदस्यांसह उपायुक्त शांताराम गोसावी, सचिव मनोज वाघ, सदस्य प्रशांत खताळ, सुनील सोनार, कशिश उदासी,
सुभाष जगताप, नागसेन बोरसे, अमीन पटेल उपस्थित होते. यावेळी विषय पत्रिकेवरील 5 विषयांचे वाचन करण्यात आले आणि त्यांना मजुरी देण्यात आली. जलवाहिन्यांची गळती रोखण्यासाठी झालेला खर्च, कूपनलिका तातडीने दुरुस्त करून घेण्यासाठी झालेल्या खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेवर गांधी पुतळ्याजवळ 70 लाख रुपये खर्चाच्या प्रवेशद्वारास मंजुरीचा विषय वाचण्यात आला तेव्हा सभागृहात परस्परांच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नागसेन बोरसे यांनी प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी केली तर अमीन पटेल यांनी त्यावर आक्षेप घेतला. कमांड उभारण्यास विरोध नाही पण पायाभूत विकास कामे प्रारंभी होणे महत्वाचे आहे. शहरातील अनेक रस्त्यांचे चाळण झाले आहे. रस्त्यांची दुरुस्ती होणे महत्वाचे आहे. काही रस्त्यांची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा रस्त्याचा प्रश्न सोडवा, नंतर स्वागत कमांड उभारणीवर खर्च करा असे अमीन पटेल यांनी सांगितले. यावर नागसेन बोरसे आणि पटेल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तेव्हा सभापती युवराज पाटील म्हणाले, विषय अर्थसंकल्पात मंजूर आहे, आर्थिक तरतूद आहे, तेव्हा विषयास विरोध होऊ नये. बहुमताच्या आधारे या विषयासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. आपल्याकडे फक्त आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ज्या वेळेस शहराचा विकास, विकास म्हणजे काय ही संकल्पना कोणी लोकांना कळत नाही. विकास म्हणजे काय? सुंदर व स्वच्छ शहर, दोन प्रकार विकासामध्ये. शहर सुंदर दिखता है, शहर का विकास देना चाहिए, मेरा मान है, मेरा उसको कोई विरोध नहीं, बात समझ लो. मगर सिर्फ शहर एक ही तरफ सुंदर दिखे गया. अभी 100 मीटर रास्ता बनेगा है हमारे अल्पसंख्या के लिए. वहां पर मैंने वर्दी रोड का एक नाम रखा हुआ है कि माँ में अबू हनीफा मार महापालिका से मंजूर हुआ है. मेरी विनती है कि भाई इसके अंदर अगर तरतूत है, उसके अंदर 70 लाख रुपए की, तो एक गेट जो है हमारे 100 मीटर को ऊपर भी बनाना चाहिए. ये मेरी विनती है, अगर उसमें तरतूत कर सकते हो तो तरतूत हो सकता है. आजच्या ज्या साई समिती सभेमध्ये एकूण 5 विषय होते. पसरलेल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय होते असल्याने 3 विषय उपस्थित सदस्यांनी संमतीने मंजुरी देण्यात आली. साखळी रोड भागातील मुख्य पाईपलाईन तसेच दुरुस्ती, तसेच महात्मा गांधी पुतळा येथे मोठ्या पुलावर प्रवेशद्वार उभारणे तसेच मान्यता देण्यात आली आहे. नवीन समज झालेल्या 10 गावातील बोरिंग, हातपंप रिपिंग करणे, विषय तसे पाईपलाईन दुरुस्ती करणे, हे विषय सदस्य मागणीनुसार तहकूब करण्यात आलेले आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए, आप हमें फेवर आरोही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94-204-39-111.
बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतात गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94-230-84-148, 77-670-021-48. धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी. जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, 3-स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त, सर्व सोयींनी युक्त बेक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉन वर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच 3-स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594-99997 आणि 70595-99997. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरातील भूमिगत गटारीचे काम करताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटतायत. याबाबत पाणी पुरवठा विभाग आणि बांधकाम विभागात समन्वय नाही. देवपुरातील शारदानगरमध्ये गटारीचे काम करताना जलवाहिनी फुटली असून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होतीये. विशेष म्हणजे 5 दिवसानंतर पाणी पुरवठा झाला आणि पाणी घरात येण्याऐवजी रस्त्यावर वाहून गेले, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. धुळे महापालिकेतर्फे शहरात भूमिगत गटारीचे काम करण्यात येत आहे. देवपुरातील दत्तमंदिर ते नगाववारीच्या दरम्यान गटारीचे काम करण्यात येत आहे. प्रारंभी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले, त्यानंतर आता पुन्हा काही महिन्यानंतर चेंबरला संलग्नता करण्यासाठी रस्त्याच्या काठावर खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम करताना अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांना देण्यात आलेल्या जोडण्या तुटत आहेत. काम करताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी असत नाही,
काम करणारे खासगी ठेकेदारांचे मजूर आहेत. या मजुरांना शहरातील रस्ता आणि त्याखाली असलेल्या जलवाहिन्यांची कोणतीच माहिती नाही. काम करताना अनेक ठिकाणी नळ जोडण्या तुटत आहेत. शारदा नगरात नळ जोडणी तुटली, तसेच पाणी पुरवठा करणारी 4 इंच व्यासाची जलवाहिनी तुटली आहे. परिणामी पाणी पुरवठा होताच हजारो लिटर शुद्ध पाणी वाया गेले. विशेष म्हणजे या भागात 5 दिवसानंतर पाणी पुरवठा झाला, पण पाणी नळाद्वारे घरात येण्याऐवजी रस्त्यावर वाहून गेले. अनेकांनी फोन करून महापालिकेस माहिती दिली, पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. पाणी मिळाले नाही म्हणून अनेक नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल झालाय. अनेकांना धावपळ करावी लागते, पण त्यामुळे अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यायामाचा अभाव आणि जेवणाच्या अनिश्चित वेळा यामुळे अनेकांना मधुमेहाचा त्रास होतोय. सरासरी 10 जणांच्या मागे 1 जण मधुमेहग्रस्त आढळतोय. तेव्हा प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीकडे आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डॉक्टर संदीप भावसार यांनी व्यक्त केले. जागतिक मधुमेह प्रतिबंध दिनानिमित्त देवपुरातील श्रीनाथ मंदिरात जनजागृतीपर कार्यक्रम झाला. जागतिक मधुमेह प्रतिबंध दिनानिमित्त देवपुरातील महाजन हायस्कूल समोरील श्रीनाथ भवनात विशेष कार्यक्रम झाला. देवपुरातील साई हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप भावसार यांच्यासह प्रदीप शिंदे, गीतेश शिंदे, डॉक्टर सुहास सोनवणे, किशोर दरोडे, प्रवीण भावसार, राजेंद्र देवरे, निलेश नांद्रे उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्यांना डॉक्टर संदीप भावसार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांची मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर भावसार म्हणाले की अलीकडच्या काळात अनेकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. साहजिकच अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सतत धावपळ करीत असताना शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम होत नाही, तसेच जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. आहार करताना पोषण मूल्ये असलेला आहार घेतला जात नाही. बऱ्याचशा तयार पदार्थांमध्ये पोषण मूल्ये असत नाहीत. उलट पक्षी त्यातील घटकांचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. त्यातूनच मधुमेहाची सुरुवात होते. मधुमेहाची बाधा झाली तर त्याचा विपरीत परिणाम होतो. मधुमेह नियंत्रित केल्याशिवाय अन्य आजारावर उपचार करता येत नाहीत. तेव्हा प्रामुख्याने आता प्रत्येकाने आपल्या नियंत्रित आहाराकडे आणि शास्त्रोक्त व्यायामाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जसं आपल्याला माहिती देत तर 14 नोव्हेंबरला डायबिटीस डे पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज आम्ही देवपूर धुळ्याचे साई हॉस्पिटल आयोजित एक आनंद मेळावा भरवलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश लोकांमध्ये डायबिटीसविषयी म्हणजे मधुमेहाविषयी जनजागृती करणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं डायबिटीसविषयी, जेणेकरून त्यांच्या ट्रीटमेंट स्वास्थ्यपूर्वक होऊ शकते. या कार्यक्रमात आपण बघतो की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तर आजच्या या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक त्या काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर त्या काळजी कोणत्या का असल्या पाहिजे, जेणेकरून डायबिटीसचं प्रमाण करता येईल, त्याच्यावर आम्ही सखोल मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आलं आहे. आरोग्य शिबिरात तपासणी करणारे रमेश सुगंधी यांनी सांगितले की नोकरी उद्योग व्यवसाय करताना अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मधुमेह झाल्यानंतर अनेक मर्यादा येतात, नैराश्य येते. कितीही पैसा कमावला असला तरी तो पैसे आनंदी जीवन आणून देत नाही. तेव्हा अर्थार्जन करताना आरोग्य संपदा जपणे महत्त्वाचे आहे. तेव्हा नियंत्रित आणि वेळेत जेवण करणे आणि योग्य प्रमाणात नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. या शिबिरात सुमारे 400 जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. धावत्या धगधगीत लोकांना व्यायाम वगैरे करायला वेळ मिळत नाही, पण हा सध्या उपक्रम राबून लोकांनी लोकांचा फायदाच होईल आणि एकाने आपली प्रकृती सांभाळणं आपलं काम आहे. किती जरी पैसा असला, किती जरी वेगवेगळे असले, तरी आपली प्रकृती आपल्याला सांभाळावी लागेल. आई वडील भाऊ बहीण कोणी कामाला येणार नाही आणि पैसा देखील कामाला येणार नाही, म्हणून कृपया आपली प्रकृती चांगली ठेवावी. प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता खेळ आवडतोच. खेळ शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे असतात. विशेष म्हणजे स्पर्धात्मक खेळातून विजय मिळवताना आणि पराभव स्वीकारताना खूप काही शिकायला मिळतं. हे शिक्षण माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात कामी येतं. तेव्हा स्पर्धेत खेळताना खेळाची कौशल्य दाखवा. विजय होईल की पराभव याचा विचार करू नका, असे मत राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संजय पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुलात पाटील यांच्या हस्ते विभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले.
धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारपासून विभागीय नेटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत धुळे ग्रामीण, धुळे शहरासह जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांची संख्या सुमारे 32 आहे. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक गुरुदत्त चव्हाण, संदीप अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता खेळ आवडतो. खेळामुळे माणसाचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो. स्पर्धा खेळताना मिळणारा विजय आणि स्वीकारावा लागणारा पराभव माणसाला बरेच काही शिकवतो. ही शिकवण माणसाला व्यक्तिगत जीवनात मोलाची ठरते. तेव्हा स्पर्धेत खेळताना पराभवाची चिंता करू नका. कौशल्यपणाला लावून खेळ करा. तुमच्या खेळातून तुम्हाला आणि प्रेक्षकांना निखळ आनंद मिळाला पाहिजे, असेही पाटील म्हणाले. शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की जी मुलं तरुण वयात खेळतात, जिंकण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये त्यांच्यामध्ये जिंकण्याची जी मनोवृत्ती, ज्याला बीजकृषी वृत्ती म्हणतात, तर ती तयार व्हायला मदत होते. आणि असा माणूस जो खेळात जिंकण्याची इच्छा ठेवतो, एक उर्मी ठेवतो, तो माणूस आयुष्याच्या लढाईमध्ये हरत नाही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे, 3 स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी. मुले म्हणजे देशाचे भविष्य, तेव्हा मुलांना कामगार बनवू नका. त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी शाळेत पाठवा. कामगार प्रकल्प विभागातर्फे धुळ्यात संदेश रॅली. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील एकविरा मंदिरासह बालाजी मंदिर आणि नारायणबुवा समाधी मंदिरात दीपोत्सव साजरा. दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर न्हाऊन निघाला. स्थायी समितीच्या बैठकीत गांधी पुतळ्याजवळ स्वागत कमान उभारणीवरून परस्पर विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक. बहुमताच्या आधारे विषय मंजूर करून घेतला. बदलत्या जीवनशैलीचा आणि अनियमित जेवणामुळे अनेकांना मधुमेहाची बाधा. जेवणाच्या वेळा सांभाळत नियमित शास्त्रोक्त व्यायाम करा, डॉक्टर भावसार. आणि स्पर्धात्मक खेळात पराभवाची चिंता करू नका. कौशल्यपणाला लावून खेळा, त्यातून तुम्हाला आणि प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे, संजय पाटील. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.